असीम आणि नेहा दोघे भाऊ बहीण आहेत दोघांना खेळायला खूप आवडतं त्यामुळे त्यांच्याकडे बॅट बॉल फुटबॉल उडीच्या दोऱ्या असे खूप खेळ आहेत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दोघे खेळत असतात क्रिकेट हा दोघांचाही आवडता खेळ आहे नेहा असीमकडे चेंडू टाकते आणि असीम बॅटने मारतो काही वेळा असीम चेंडू टाकतो आणि नेहा बॅटने मारते त्यांचे मित्रमैत्रिणीही खूप क्रिकेट खेळतात काही वेळा मित्रमैत्रिणी दुसरे इतर खेळही खेळतात लंगडी खेळतात एकजण लंगडी घालतो बाकीची मुले पळतात लपाछपी खेळायलाही सगळ्या मुलांना फार आवडते सगळी मुले लपून बसतात आणि एकजण शोधायला येतो काही वेळा सगळे विटी दांडू खेळतात या खेळात विटी उडवून खेळतात विटी दांडूमध्ये एक विटी असते आणि तिला दांडूने मारतात काही वेळा मुले कबड्डी खेळतात मुलीसुद्धा कबड्डी आवडीने खेळतात जानेवारीमध्ये संक्रांत असते त्यावेळी मुले पतंग उडवतात सगळेजण मैदानात जातात आणि पतंग उंच उडवतात सारा आणि सौरभ पतंग घरीच तयार करतात बाहेर पाऊस असेल किंवा ऊन असेल तर मुले घरातच गोटे, पत्ते असे बैठे खेळ खेळतात सापशिडी खेळायला सगळ्यांना आवडते मोठी मुले कॅरम खेळतात किंवा बुद्धिबळ खेळतात सुट्टीच्या दिवशी तर शेजारी राहणारी आणखी खूप मुलेही खेळायला येतात खूप खेळल्यावर मुले दमतात त्यांना खूप भूक लागते मग सगळे घरी जातात हातपाय धुतात सगळी मुले जेवतात नंतर अभ्यास करतात अभ्यास झाल्यावर झोपतात तुम्ही सुद्धा खूप खेळत जा खेळामुळे ताकद वाढते आपण काय शिकलो आपण घरात आणि मैदानात खूप खेळ खेळतो काही खेळ बसूनसुद्धा खेळता येतात त्यांना बैठे खेळ असे म्हणतात क्रिकेट लंगडी पकडापकडी फुटबॉल दोरी चौड्या या खेळांमुळे आपली ताकद वाढते सापशिडी कॅरम बुद्धिबळ हे बैठे खेळ आहेत खेळ खेळायला सगळ्याच मुलांना आवडते काही मुलांना बैठे खेळ आवडतात काही मुलांना मैदानातील खेळ आवडतात सगळ्या प्रकारचे खेळ मुलांनी खेळले पाहिजेत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता त्याची यादी करा खेळांची चित्रे गोळा करा